पुढची बातमी सुद्धा पुण्यातून आहे। केसाने गळा कापला ही म्हणतर आपण ऐकले असेल, पण कधी केस सुकवण्यामुळे जीव टांगणीला लागल्याचं पाहिलंय का? अशीच एक घटना घडली पुण्यामध्ये। शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंट मधील 15 वर्षीय मुलगी बाल्कनीमध्ये केस सुकवत होती, मात्र केस सुकवता सुकवता तिचा तोल गेला आणि ती बिल्डिंग मधून खाली पडली। मात्र नशीब बलवत्तर म्हणून ती मुलगी 5व्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रिलमध्ये अडकली। या प्रकरणाने संपूर्ण सोसायटीमध्ये खळबळ माजली। तातडीने फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं। तरीही या मुलीच्या सुटकेकरता फायर ब्रिगेडच्या जवानांना 2 तास घाम गाळावा लागला। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि जाळी शिडी आणि रशीच्या सहाय्याने या मुलीला सुखरूप खाली उतरवण्यात आलं। त्यामुळे तुम्ही सुद्धा खिडकीमध्ये केस सुकवत असाल तर 5 मजली इमारतीच्या 4थ्या मजल्याच्या संरक्षक आपण बाहेर खिडकीला जी ग्रिल बसवतो ती एक साधारण 4 इंचाच्या ग्रिलवरती मुलगी उभी होती आणि तिला तोपर्यंत त्या स्थानिक लोकांनी एक रस्सी आणि साडी असं तिला आधाराला दिलं होतं। ॲक्च्युअली ती ग्रिलवर उभी होती आणि 4 इंचाची ग्रिल होती, कुठल्याही क्षणी काही घडू शकलं असतं। परंतु आम्ही जेव्हा तिथं गेलो परिस्थिती इतकी भयानक होती, म्हणजे ती मुलगी अक्षरशः रडत होती आणि थरथर कापत होती, तिथं लटलट पाय कापत होते तिचे। त्यामुळे हा अतिशय कठीण परिस्थिती, पण आम्ही त्या मुलीचा जीव वाचू शकलो याचा आम्हाला आनंद आहे। मधल्या जेथपर्यंत सीडीवर गेलो मी तिथपर्यंत मग गेलो, मग फासा गाठ माझ्या कमरेत अडकवली, मग त्या साह्याने वरती आपले लोक जवान होते त्या साह्याने वरती जाऊन त्या मुलीचा सोडत नव्हती ती ड्रिल, कारण की खूप घाबरलेली होती। पण ते ड्रिल सोड म्हणलो मी आहे, व्यवस्थित तिला पकडलं आणि सावकाश सावकाश लॅडरपर्यंत आणले। आपले जवान पलीकडे खोपडे आणि काय होते जवान आपले अजून त्यांच्याकडती अर्ध्यातनं पलीकडच्या ह्याच्यात आणि ते व्यवस्थित आम्ही टीमवर्कनी सुटका केलेली आहे आम्ही।